हे बघा, चार वावऱ्या ना आम्हाला एवढी चिवणी भेटलीत एक बकेट भरून. अरे बापरे, कलर बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरद, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मित्रांनो, आता आपण आलोत ह्या लोकेशनचं नाव आहे नवी मुंबई उरण पांजे गावामध्ये आलोत. आणि हे बघा, इकडं एवढी मोठी अशी तलानी आहे आणि पावसाळ्यात ही जी तलानी बघताय ना तुम्ही, ही पूर्ण असे म्हणजे पावसामध्ये भरते आणि उधवणीच्या वेळेस भरपूर चिवणी भेटतात ना. संतोष आपल्यासोबत, संतोष पण आहे मित्रांनो आणि संतोषचा मुलगा पण आहे मोठा मिहीर. तर आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का? आता आपण ही वावरी आणली एक, संतोषने ऑलरेडी टाकल्यात. किती वावऱ्या टाकल्यात? काय बोलतो, सहा सात वावऱ्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत. आणि मला नंतर त्यांनी म्हणजे फोन केला 3:30-4 वाजता जर तुझ्याजवळ टाईम असेल तर ये म्हणून. कारण आज कसं चान्सेस आहेत, जर आज भरपूर पाऊस पडला ना तर संतोष भरपूर चिवणी भेटतील ना, म्हणून मी आज वावरी पण घेऊन आलो आहे. आणि आता वावरी टाकणार आहोत आणि उकवून आपण उद्या करणार आहोत. तरी पण संतोषने आता काहीतरी 6-7 वावऱ्या टाकल्यात, त्या बघू उकवण करून बघू काय भेटते का. भेटू शकते ना मीर? हा भेटू शकते. तर चला आता भरपूर म्हणजे 2-3 तास झाले असतील ना तुम्ही वावरे टाकून. 2-3 तास झालेत वावरे टाकून. तर पहिले ते वावरे उकून बघूया. आणि ही जी आपल्याजवळ आहे ना वावरी, ती पण आपण पाण्यामध्ये टाकूया. आणि ही नवीन वावरी आहे. तर बघू, आता 1400 रुपये खर्च केला आहे वावरीला. 1400 रुपयांनी किती पैसे वसूल होतात ते पण बघूया, उद्या समजेलच. आपल्याला चिवणी भेटली ना मित्रांनो उद्यापर्यंत, तर काय रेसिपी पण बनेल, जबरदस्त रेसिपी बनेल. तर चला कंटिन्यू राहा. हे बघा मित्रांनो, इथे संतोषने वावरी टाकली होती, त्याला एक चिंबोरा लागलाय. आणि हे बघा, इथे चिवणी लागली. इथे चिंबोरा काही भिशाला लागला ना मित्रांनो. हे बघा, असं चिवणा खायला आलं त्याला वाटतंय का. वावरी ना खूप गुतते, मग ते काराला भरपूर प्रॉब्लेम होते ना मीर. हे बघा कुरलाय. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही नवीन वावरी आणलेली टाकलेली आहे संतोषने. आणि आता संतोषने जेवढ्या वावऱ्या टाकल्यात 5-7, त्या वावऱ्या उकवण करायला जाऊ, तिकडे वावऱ्या टाकल्यात. तर चला कंटिन्यू राहा. आता इथे टाकता टाकता मस्तपैकी संतोषला अगोदरच 3-4 चिवणी लागलेली, एक चिंबोरा ते काढलेला आहे. आणि आणखीन भरपूर वावऱ्या टाकल्यात, त्या उकवण करूया. मोठा चिवणा लागला बघा मित्रांनो, एक नंबर साईज. अरे हां, मस्त साईज आहे. मला तर वाटते सुरुवात झाली काय, आज फक्त पाऊस भरपूर पडला पाहिजे मित्रांनो ना संतोष. पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला तर भरपूर चिवणी भेटतील. आताच कुठला येतो? गॅम्बलर. गॅम्बलर चिवणा का? हे बघा मित्रांनो, साईज बघा चिवण्याची. अरे बापरे, जबरदस्त साईज आहे, मस्त. घे मी. हे बघा मित्रांनो, चिवणी बघा. संतोषने इथे वावरी टाकली, वावरीला चिवणी बघा. हे बघा, नवीन वावरीच नाही. अरे हां, नवीन वावरीला आपली लागलेली चिवणी बघा. हे बघा, अरे इसे कहते हे चिवणा मस्त लागली ना तरी पण. जवळजवळ बघा, आत्ताच वावरी टाकली, फक्त 10 मिनिटं झालीत मित्रांनो. किती लागली? 2, 4, 6, 8, 10, 12 लागलेली हे चिवणी. तर मित्रांनो, संतोष तिकडं वावरी उकवण करतोय. आणि आता आमच्या सर्व वावरे टाकून झालेले आहेत.
आणि मग आता आपण सकाळी लवकर यायला लागेल ना, 6 वाजता यायला लागेल. तर टोटल 8-9 वावरे आहेत आमच्या आणि आता मी उद्या सकाळी लवकर येऊ. सकाळी लवकर तरी पण मेन म्हणजे काय आहे ना मित्रांनो, पाऊस भरपूर पडला पाहिजे ना. पाऊस जर भरपूर पडला ना तर भरपूर म्हणजे या जेवढ्या वावऱ्या हे आम्ही भिशे टाकलेत ना, हे सगळ्या म्हणजे याच्यामध्ये चिवण्यानी भरून जातील ना. आताच किती भेटली ना चिवणी? खूप भेटली, टाकल्या भरपूर चिवणी भेटली टाकलेली. तर आता आम्ही जेवढी पण चिवणी पकडली ती तुम्हाला आम्ही एकदा दाखवतो. आता आम्हाला एवढी म्हणजे वावरे टाकता टाकता आम्हाला एवढी चिवणी भेटलेली, ते बघा किती आहेत. आणि सर्व अशी म्हणजे गाबुलीची काही आहेत, बिना गाबुलीची काही आहेत. गाबुली म्हणजे अंड्याची आहे बघा, साईज बघा चिवण्याची काय जबरदस्त साईज आहे. तर एवढी आम्ही चिवणी पकडलीत. तर चला मित्रांनो, आता ज्या वावऱ्या टाकल्यात ते आम्ही सकाळी उपवण करायला येऊ ना. तर कंटिन्यू राहा, आता उद्या भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे आता वाजले 7 आणि मी थोडा लेट झालेलो आहे आणि संतोष आणि मिहिर ऑलरेडी आलेले आहेत. तेही मला फोन केला होता पण त्यांना मी सांगितलं का मला थोडासा टाईम लागणार आहे, तर तुम्ही जा आणि पुढे जाऊन वावऱ्या उकवून घ्या. तर ते तिकडे आहेत, ते बघा तिकडे. आता या कॅमेऱ्यामध्ये दिसत पण नसतील तर त्या साईडला आहेत. तर आता आपण पाण्यात उतरूया आणि त्यांच्याजवळ जाऊया. तर चला कंटिन्यू राहा आणि बघूया आता आपल्याला चिवणी किती भेटतात वावरीला. तर आता आपण पाण्यामध्ये उतरलो आहोत मित्रांनो आणि सकाळचं पाणी म्हणजे एकदम थंडगार आणि त्याच्यामध्ये पाऊस पण खूप पडला वाटते रात्री. तर मित्रांनो, आता आम्ही जिथे वावरे टाकले संतोष उकवण करते तिथे आलो आहोत आणि मीर वाटते घरी चाललंय, शाळेत जायचंय का? शाळेत जायचं. आणि हे बघा निवटा बघा, अरे बाबा बाबा साईज बघा निवट्याची जबरदस्त, एक नंबर. दोन वावरे उकवलेत आणि बघा चिवणी बघा, अरे वा ताजी ताजी चिवणी लागलीत का वावरीला? अरे वा हे बघा साईज बघा चिवण्याची मित्रांनो, एक नंबर साईज. आणि वावरीला बघा कशी लागलेली आहे चिवणी, तुम्हाला एकदा मी दाखवतो जवळून बघा. बोईट आहे, बोईट लागले, बोईट. आम्ही याला बोईट बोलतो मित्रांनो. चाललं होतं ना, चल मित्रांनो. चिवणी अशी भरपूर लागलेली आहेत आणि अजून खूप लांब अशी वावरे टाकलेली आहे आणि आत्तापर्यंत बालदी आपली जी तुम्हाला दिसते ती भरत आलेली आहे. पेंड्रोम भेटलीत तरी पण बऱ्यापैकी भेटलीत ना चिवणी. ॲक्च्युली इथे भरपूर जणही वावरे टाकल्यात, त्यांना पण मी चेक केला म्हणजे येता वेळे दोघा तिघा जणांचं बघितलं त्यांना किती भेटले, पण त्यांना पाहिजे अशी एवढी चिवणी भेटलीच नाही ना. आणि इथं आम्ही कसं एकदम मेन पॉईंटवरती टाकलेले आहेत, हे बघा एवढी भेटलेत आत्तापर्यंत. आणि आणखीन वावरे आपले उकवून करायचे आहेत तर अशी लागलेली आहेत प्रत्येक जागेवरती असे 5-5, 6-6. मित्रांनो, आता 4 वावरे उकून झालेले आहेत. आणखीन आता एक ना पावसाचा खूप मोठा झपाटा येऊन गेला आणि त्या पावसामध्ये आम्ही तिघे पण भिजलो आणि एवढी थंडी लागतोय ना खरंच जबरदस्त, एकदम थंडी अंगात ना थंडी उडाली अशी, काफरा कसा सुटतो तसा सुटलेला आहे. आणि आता इथे पेंटर मामा आणि संतोष वावऱ्या लावतोय परत. आणि हे बघा 4 वावऱ्या ना आम्हाला एवढी चिवणी भेटलीत एक बकेट भरून, अरे बापरे. आता मी तुम्हाला जास्त मेन मेन सीन नाही दाखवत का, कारण इथं पाऊस पण पडतोय आणि त्याच्यामुळे शूट करायला पण नाही भेटत आणि थंडी पण लागली तर हात खूप म्हणजे असे गारटलेले आहेत. ते बघा छोटीशी होडी, त्या होडीवरती चिवणी. तर मित्रांनो, ही आता शेवटची आपण वावरी उकवतोय आणि पेंटर मामूस तुम्ही बघू शकताय चिवणी काढते वावरीमधनं आणि इथे संतोष काय ठेरली करतेस का? हे बघा ही यांना मी ठेरली बोलतो, तुमच्या इकडे काय बोलतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.
थंडी भरपूर लागते मित्रांनो, आणि आता पूर्ण आमच्या सर्व वावरे टाकलेल्या त्या सर्व उकून करून झालेले आहेत. आणि हे बघा, इथे तुम्हाला आता एकदा दाखवतो चिवणी किती मिळाली ती. हे बघा, एवढी चिवणी मिळाली उधवणीची, पहिल्या पावसाची पहिली उधवणीची चिवणी, आणि ती पण गाबुलीनी भरलेली. तर चला मित्रांनो, आता घरी जातो आणि तुम्हाला एक रेसिपी दाखवतो. हा बघा, पॅराशूट सुरतोय. काम नाही. तर मित्रांनो, मी आता घरी आलोय आणि कालपासून ना खूप पाऊस पडतोय आणि आपल्याला खूप सारी अशी चिवणी भेटलेली आहेत. आणि पहिल्या पावसाची चिवणी ना खायला खूप मजा असते, कारण पहिल्या पावसाची चिवणी असतात ना ती गाबुलीची, गाबुली म्हणजे अंड्यानी भरलेली असते आणि खायला काय चवदार लागतात. आणखीन दुसरी गोष्ट, मी खूप नशीबवान आहे मित्रांनो, कारण मला जेव्हाही मच्छी खायची असेल, तर तुम्ही बघितलं असेल जास्त मी मार्केटमध्ये कधीच नाही जात, डायरेक्टली खाडीमध्ये जातो, पकडतो आणि डायरेक्ट घरी आणून रेसिपी बनवतो. तर मी मला स्वतःला खूप नशीबवान समजते, काही हे सर्व मला करायला मिळतंय. आणि आता आपण आलो घरी आणि ह्या करणार आहे रेसिपीला सुरुवात. तर आज मी बनवणार चिवण्यांचा फ्राय आणि चिवण्यांचा कालवण. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा आणि रेसिपी बघून घ्या. दोन रेसिपी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा मित्रांनो, आपण एवढी म्हणजे खूप भेटले, पण आपल्याला मला जेवढी पाहिजे होती तेवढीच मी घेतलेली चिवणे. आणि ज्याला आता चिवणा हा मासा नसेल माहिती, त्यांना मी एकदम क्लिअरली दाखवतोय, कारण नंतर असे खूप जण कमेंट्स करतात. हे बघा, तर हा चिवणा आहे, इंग्लिशमध्ये याला कॅटफिश बोलतात. आणि ह्या चिवण्याला फक्त तीन काटे असतात, ते तुम्हाला मी दाखवतो कुठे कुठे. हा एक काटा इथे असतो, हा एक काटा म्हणजे हे दोन, आणि इथे एक. आणि हे हाताला जेव्हा लागलं ना, खरंच मित्रांनो बोलतात ना डॉक्टर शिवाय उपाय नाही, एवढी यन लागते ना. आणि एकदम म्हणजे समजा तुमच्या बोटाला लागलं ना, तर हा बोट ना एवढाच सुजेल, एवढा म्हणजे खतरनाक काटा आहे याचा. आणि आता मी तुम्हाला एकदा हे बघा साफ पण करून दाखवतो एकदा, आणि गाबुली काय असते ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. आता हे तीन आपण काटे काढलेले आहेत, एक ऑलरेडी तुटलेला होता त्याचा काटा. हा बघा, हा चिवणा आहे, गाबुली म्हणजे चिवणीची अंडी. या सीझनला ते गोरे पाण्यावरती चढायला येतात आणि अंडी म्हणजे त्यांची पिल्लं सोडून जातात गोऱ्या पाण्यावरती. हे बघा, तर याला गाबुली बोलतात. ही पूर्ण अंड्यानी भरलेली आहे आणि ही खायला चवदार एवढी लागतात ना मित्रांनो, खरंच एकदा ट्राय करा. तुम्हाला फिश मार्केटमध्ये सुद्धा या टायमिंगला ही चिवणी भेटतील. तर चला आता मी पटापट ही साफ करून घेतो चिवणी. बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपण चिवणी साफ केलेली आहे आणि खूप वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आणि तुम्ही ही जी चिवणी बघताय ना मित्रांनो, ही फ्रायसाठी ठेवलेली आहेत अख्खी. आणि या साईडला तुम्ही बघताय हे तुकडे करून ठेवलेले आहेत, हे चिवण्याचा कालवण बनवण्यासाठी आपण दोन तुकडे केलेले आहेत चिवण्याचे. तर मग स्नेहा, सर्वात पहिले तू कोणती रेसिपी दाखवणार आहे? सर्वात पहिले मी कालवण दाखवणार आहे, पण त्याच्याच आधी आपण काय करणार आहोत, आपली जे चिवणी फ्रायसाठी आपण मॅरिनेशन करून ठेवूया. कारण काय होईल, आपण जे मॅरिनेट करायला टाइम जाईल त्याच्या आधीच आपलं कालवण होईल. म्हणजे कालवण बन म्हणजे कालवण बनवपर्यंत ते चिवणी चांगल्या प्रकारे मॅरिनेट होईल. मग त्याला कोणकोणते मसाले घेणार ते दाखवते तू आता. तर मग कोणकोणते घेणार आहे? इथे मी आपला स्पेशल आगरी मसाला घेतले 3 चमचे, आणि ते पाऊन चमचे घेतले हळद, आणि घेतले मी धना पावडर 1 चमचा, पीठ घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे, आणि तांदळाचा 2-2 चमचे पीठ घेतलेले, 5 ते 6 लसणाचे पाकळे ठेचून घेतलेले, आणि फ्राय करण्यासाठी तेल आणि मीठ चवीनुसार. तर चला मित्रांनो, आता कंटिन्यू रहा. आता सर्वात पहिले स्नेहा तुम्हाला मच्छी मॅरिनेट कशी करायची ते तुम्हाला दाखवते. मॅरिनेट करणं काय सोपं असतंय, एकदम सिम्पल असते, तरी पण बघून घ्या. इथपर्यंत बघितलंय तर मच्छीला मसाले मिक्स करून झालेले आहेत, तर आपण इथे 1/2 तास तरी याला मॅरिनेट करून ठेवूया. झाकून इथे मी देऊन ठेवते आणि आपण आता सुरुवात करूया आपले
कालवणाची, तर चला मी तुम्हाला दाखवते की आता कोणते कोणते मसाले मी याला घेणार आहे। कालवणासाठी जे जे मी आता मसाले घेतले मी तुम्हाला ते दाखवते। तर इथे मी सर्वात पहिले पेस्ट बनवली आहे, ओला नारळ, एक मिरची आणि कोथिंबीरची। तुम्ही पाहिजे तर सुका खोबरा पण घेऊ शकता। इथे मी चिंच फुगत ठेवला पाणीमध्ये, पेस्ट बनवून आपण टाकूया। आणि इथे तीन चमचे स्पेशल आगरी मसाला घेतले, अर्धा चमचा मी हळद घेतली आहे, 10 ते 12 लसणाची पाकळी घेतली, आपण ठेचून ते टाकणार आहोत। आणि इथे तेल आणि चवीनुसार मीठ। तर चला मित्रांनो आता कालवणाची रेसिपीला सुरुवात करूया। फिश फ्राय करून घेऊया। मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता मस्तपैकी पहिली पलटी केलेली आहे चिवणीला, म्हणजे पलटी केली दोन्हीकडनं शिजण्यासाठी। आणि कलर बघा मित्रांनो, हो लजीज, अरे इसे कहते है खाना, खरंच एक नंबर झाला सुजनिया, जबरदस्त सुगंध पण मसाल्यांचा एवढा भारी येते ना खरंच, हा जबरदस्त। तर चला मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही। तर मित्रांनो फायनली आपली चिवणी फ्राय पण झालेली आहे। इथे चिवण्याचा कालवण पण झालाय, कालवणला कलर बघा मित्रांनो काय कलर आलाय जबरदस्त। तर चला मित्रांनो आता मस्तपैकी पोट भरून जेवून घेतो। मित्रांनो आपली डिश रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय किती चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे स्नेहाने। आणि तुम्ही बघताय पहिल्या पावसाची पहिली चिवणी, चिवण्यांची फ्राय इथे आणि चिवण्यांचा कालवण, ओहो। तर चला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले मी तुम्हाला चिवण्यांचा अंडा, याला आपण गाबुली बोलतो, हे बघा कशी शिजली, खाऊन दाखवतो, या चिवणी खायला। झालंय तर अप्रतिम मित्रांनो, पण पहिल्या पावसाची पहिली चिवणी खायला ना पहिल्याच दिवशी भेटली पाहिजे, खरंच अप्रतिम जबरदस्त। खूप जणांचा प्रश्न असेल
चिवणा हा मासा खात्या वेळी त्याच्यामध्ये काटे किती असतील? तर काटा फक्त मधलाच असतो, तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा, हा पूर्ण मास आहे. कारण मला पण आता हे कोणीतरी कमेंट केलेली ते आठवलं म्हणून तुम्हाला मी दाखवतोय. फक्त हा मधला काटा असतो आणि हा चिवण्याचा मास, ज्याला आपण आगरीमध्ये बाव बोलतो. बाव सुपर मसाली स्नेहा फ्राय. आता कालवण बघूया आपण. ते बघा, कालवणमध्ये पण चिवण्याचा गाबुली आहे. सर्वात पहिले आपण गाबुलीच ट्राय करू, कारण पावसाळ्यातच मिळतात गाबुलीवाली चिवणी. खरंच अप्रतिम. मित्रांनो, एकदा नक्की या दोन्ही पण रेसिपी ट्राय करा, तुम्हाला आवडतील. कलर बघा काय कलर आलाय, एक नंबरवाला. अप्रतिम, एक नंबर राईस सोबत पण वाटतं. गाबुली, चिवण्यांची गाबुली. अरे इसे एक कहते खाना, एक नंबर. आज दावत आहे हे बघा. हो, कडा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.